मंडळी कुडामध्ये तर पोहोचलो आहे आणि आता जस्ट जातोय मी भाड्याला, तर रेल्वे स्टेशनचं भाडं आलेलं आहे मला. आणि ते आजीला वगैरे सोडायला गेलो होतो, आजीचं भाडं होतं काल गेलो होतो तिकडेच. तर काल बोललेलं ट्रेनला जायचंय, तर दोन दिवस जरा एक्सपिरियन्स जरा हे होता, म्हणजे कसं मी पण नवीन होतो त्यांच्यासाठी, ते बोलत नव्हतं, ते बोलत नव्हतं. तर कशा काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर पहिले तर तुम्हाला गुड मॉर्निंग आणि तुमचा दिवस एकदम सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीने जाओ. तर आज गाडीवर जायचा माझा आहे तिसरा दिवस कुडा आला आणि तुम्हाला गाडी दाखवतो. गाडी इकडे पप्पानी धुवून वगैरे ठेवलेली आहे, डेलीच धुतात, सकाळी धुतलेली आहे. तर आता निघतोय, तर आज तुम्हाला दाखवणार आहे आमचा स्टँड कुठचा दिला आहे आम्हाला आणि कुठे कुडामध्ये गाडी लावतो आम्ही. जर तुम्ही कुडामधून असाल तर तुम्हाला कळेल म्हणजे कुठे गाडी असते आमची. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने आणि मंडप आता मस्त दिसतोय, बघू शकताय तुम्ही समोरनं. आई इकडे सोडायला, आई पाण्याची बाटली, पाण्याची बॉटल घ्यायला विसरलोय. तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने कशी दिसते गाडी समोरनं, व्यवस्थित चकाचक. आणि बॅक कॅमेराने नाव, फ्रंट कॅमेरा नाव उलटी दिसतात. हे घर आमचा, हा रस्ता बघू शकताय. तर बघूया सगळं व्यवस्थित आहे काय, सगळं व्यवस्थित आहे, फुलं वगैरे ठेवलेली आहेत तुम्ही बघू शकताय. आणि स्टँड घेऊन जातोय म्हणजे जरा ब्लॉक करायला चांगला मिळेल. इकडे जरा कपडा मारून घेतो काचीवरती आणि आरसे क्लीन पाहिजे एकदम सारखं बघावं लागतं ना आरशामध्ये पाठीमागे गाड्या. आणि मंडळी आज कळेल तुम्हाला कुठे कुठे भाडी असतात, कुठे जातो. लोकल जास्त असतात तर लोकलच जास्त फिरतो. तर तुम्हाला इकडे तिकडे जरा कुडामधलं म्हणजे कुठची कॉलनी असेल काय असेल तर तुम्हाला बघायला मिळेल नक्कीच. आणि मजा येणार, दिवसभर लांब गेलो तर आणखी जबरदस्त मजा येणार. लांब अजून मी गेलो नाही कुठे, झोपून उठलो आहे मग अशी तयारी वगैरे झाली. आई बघा कसं वाटतं आई, तिसरा दिवस भारी. तर काल रात्री गेलो होतो सीएनजी भरायला उशिरा आम्ही, कारण सीएनजी इकडे मिळत नाही आमच्याकडे 10-12 किलोमीटर ओरसशिवाय मिळत नाही सीएनजी. तर ओरसलाच जावा लागतो आणायला दरवेळेस, नाही तर झाराप. आणि तिकडे भाडा आला तर भाडा आला नव्हता, मग काल संध्याकाळी आला आणि काल संपलेला. इकडे लाल काळी पेटत होती, नाहीतर पेट्रोल टाकावं लागतं. पेट्रोलची टाकी आहे 2.5 लिटरची म्हणजे कमीची आहे, तर जास्त लांब भाडं लागतं जाणार कसं. तर त्याच्यासाठी मग आम्ही काल रात्रीच गेलो आणि भरून घेऊन आलो. आणि तिकडनं मावशीचं घर एकदम जवळ आहे, मग मावशीकडे पण आईला जायला मिळतं मावशीकडे दरवेळेस गेलो की, एकदम जवळ आहे ओरसला लागूनच. तर निघूया आता, झालंय बऱ्यापैकी. चप्पल आहे बाई, चप्पल काढतो, बूट घालतो आणि निघूया मग लगेच. तर मंडळी फायनली घराकडे निघालोय, वाटेत आहे. आमचा रस्ता आहे जरा खराब झाला, त्याच्यामुळे गाडीत आवाज येतो भरपूर. तर तुम्ही बघू शकताय, तर जाऊया पटापट, बघूया सीट वगैरे भेटतात का वाटेत, नाही डायरेक्ट भेटूया कुडामध्ये गेल्यानंतर. दिवसभर कुडामध्येच असणार आहे मी, घरी आलो तर येईन कदाचित. भेटूया कुडामध्ये गेल्यानंतर, इकडनं पुढे गेल्यानंतर तुम्हाला मेन रोड लागेल, तुम्हाला समोर पोल दिसत असेल. भेटूया कुडामध्ये. तर मंडळी कुडामध्ये तर पोहोचलोय आणि आता जस्ट जातोय मी भाड्याला, तर रेल्वे स्टेशनचं भाडं आलेलं आहे मला. तर तुम्ही हायवे बघू शकता इकडनं, बॅक कॅमेराने तुम्हाला दाखवतो नंतर थोडासा. तर त्यांना ट्रेनला जायचं आहे, तर जातो पटापट पहिल्या, तर त्यांना घेऊन येतो. जास्त मोबाईल यूज करत बोलू शकत नाही, दाखवतो तुम्हाला बॅक साईडने रोड कुठे जायचं आहे ते. तुम्ही बघू शकता मस्त हायवे आहे, एकदम हायवेला आलेला आहे भाडं. आईची आठवण हॉटेल आहे तिकडे आहे, जातो पटापट आणि त्यांना सोडतो नाही, रेल्वे स्टेशनवर जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कुडा लिहून स्टँड दाखवतो आम्ही गाडी कुठे लावतो. हे आहे त्यांचं घर, तुम्ही बघू शकता इकडनं त्यांना नेऊन रेल्वे स्टेशनला सोडायचं आहे. बरं तसं आतमध्ये आलोय मी, गाडी परतायला चांगला एरिया आहे इथे मस्त. आल्या तुम्ही बघू शकताय, तर नेऊन सोडतो पटापट्यांना, काहीतरी खाऊन घेईन मग. तर मंडळी फायनली आलोय आमच्या स्टँड वरती, बघू शकताय बघू शकताय. कॉलेज रोड या साईडला तीन रस्ते मिळतात एकीच कडे, बघू शकता पाठीमागे. तर इकडे पोलीस स्टेशनच्या जवळ तुम्हाला नाव दाखवतो स्टँडचं. तर मंडळी स्टँडचं नाव आहे श्री छत्रपती संभाजी महाराज चौक, बघू शकताय.
आणि इकडे नंबर वाईज चालतं. आता मी फर्स्ट नंबर आहे तुम्हाला सांगेन नंतर मी करेक्ट. आणि तुम्ही इकडे जर बघितलं तर तुम्हाला एस एस मोबाईल शॉप दिसेल करेक्ट. एस एस मोबाईल शॉपच्या समोर आहे, बघू शकताय. तुम्हाला माहीत असेल तर इकडे पुढे तुम्हाला दिसतंय तिकडे पोलीस स्टेशन आहे आणि इकडे खाली डॉक्टर वगैरे आहेत. आता पाऊस चालू आहे ना, तुम्हाला बाहेरनं दाखवणार होतो. नाश्ताची वगैरे सोय मस्त, समोर चहा वगैरे पिऊ शकतो वाटलं तर, चांगलं वाटतं, कंटाळा येत नाही. तर मंडळी भाडा सोडून आलोय आणि बसलोय आता गाडीमध्ये. तर पाऊस अजिबात थांबलेला नाही, तुम्ही बघू शकताय. तिकडे तुम्हाला दिसणार नाही टॅप केलं, पाऊस एकदम बेकार वाला चालू आहे. आणि ते आजीला वगैरे सोडायला गेलो होतो, आजीचं भाडं होतं काल गेलो होतो तिकडेच. तर काल बोललेले ट्रेनला जायचं आहे, तर ट्रेनला जायचं नव्हतं, त्यांना कुडामध्ये आणून सोडायचं होतं. कुडामध्ये सोडल्यानंतर इकडे येऊन थांबलो थोडा वेळ आणि परत त्यांना सोडायला गेलो होतं. आता बसलोय जरा मागे, कंटाळलो, पुढे जागा कमी आहे ना बसून. तुम्ही बघू शकताय पुढे जागा कमी आहे, तर पाठीमागे बसलोय. आणि गाणी दिवसभर वाजवलेली नाहीत, घरी जाताना आता वाजवेन कारण पाऊस एकदम बेकार चालू आहे. एकदम मोठा आवाज येतो सगळ्याचा गाडी चालवताना. तर त्या आजीला ट्रेनला उद्या सोडायचं आहे बोललेत मला. उद्या सकाळी मला वाटतं दिवा गाडीने जाणार आहेत ते. आणि आता बऱ्यापैकी बाकीचे जे होते त्यांच्याशी ओळख झाली. एक दोन म्हणजे हळूहळू करून सगळे आता बोलायला लागलेत. पहिल्या दिवशी एवढे बोलले नाही पण आता बोललेत मस्त. मला आवाज येतोय क्लिअर का माहिती नाही. तर थोड्या वेळेने म्हणजे साडेपाच झालेत आता करेक. तर पाऊस एकदम बेकार चालू आहे, तर चहा वगैरे घेईन जरा आणि मग घरी जाईन. तर आता तुम्हाला डेली रिक्षा ड्रायव्हिंगचे ब्लॉग प्लस फॅमिली ब्लॉग लाईफस्टाईल सगळं एकत्र बघायला मिळेल, चांगलं वाटतंय. तर तुम्हाला रिक्षा वगैरे घ्यायची असेल, कोणाला यंगस्टर असाल, उतरत असाल धंद्यात, तर काय विचारायचं असेल तर विचारा, मी सांगेन नक्कीच. आणि जर मला माहीत असेल तर माहिती करून घेऊन सांगेन बाकी. आणि आमची गाडी सी एन जीची आहे, तुम्हाला माहितीच आहे. नवीन असेल ते नवीन कोण असेल तर त्यांच्यासाठी सांगतोय. जर सी एन जीची पण काय माहिती असेल तर सांगा, म्हणजे मी सांगेल तुम्हाला काय कळलं नसेल तर. आणि मजा येते, मस्त वाटते, स्वतःचीच गाडी आहे, कुठे पण आराम करू शकतो, थांबू शकतो. तर कळेलच तुम्हाला बाकी काय काय होतं आहे ते. तर मंडळी फायनली घरी आलेलो आहे आणि वाजलेले आहेत करेक्ट 7 वाजलेले आहेत. तर सगळेजण इकडे बसलेले आहेत. आले आले आईने चहा ओतलेला आहे. तर आई बोलेल तुम्हाला दिवसभर आईने आणि घराकडे काय केलं तुम्हाला आई सांगेल. मी तर घराकडे नव्हतो, तर आई बोलेल नंतर. तर आता आलोय तर पहिला चहा वगैरे पिऊन घेतो आणि आंघोळ वगैरे करतो, त्याच्यानंतर भेटूया डायरेक्ट. आणि जास्त नंतर दाखवलंच नाही का तुम्हाला, पाऊस चालू होता एकदम जोरदार, तर काय दाखवणार मग अशी जसं की तुम्ही बघितलात. तर भेटूया थोड्या वेळानंतर. तर मंडळी फायनली आंघोळ वगैरे झालेली आहे आणि बसलो इकडे. इकडे पप्पा आहेत आणि इकडे आई. तर काय करताय, तर टाइम झालेला आहे जेवायचा. तर तुम्हाला दाखवतो इकडे दिव्या बसलेली आहे आणि जेवण वाढते. सगळं जेवण आहे, तर जेवणात काय तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने, फ्रंट कॅमेराने दिसणार नाही क्लिअर. तर वाजलेले आहेत करेक्ट. इकडे या साईडच्या भिंतीवर घड्या आहे बरोबर. कुठे गेला, इकडे इकडे. तर 9:15 वाजलेले आहेत बरोबर. तर आंघोळ वगैरे करून जरा दादासोबत गेलो होतो, तर जाऊन आलेलो. आणि पाऊस अजून जरा जरा बारीक बारीक पडतोय. आता हळूहळू जाईल ना पप्पा पाऊस. पाऊस जाईल जाईल, नाही तर पडेल का सांगू शकत नाही. जानेवारी कधी पर्यंत बोलवते यंदा? जानेवारी पर्यंत पडणार असं बोलत होते. गेल्या वर्षी छत्रीची वाट लावलेली आहे संपूर्ण पालखी पण आम्ही छत्री मध्ये राहून फिरलोय आणि सगळीकडे चिकल, त्याच्यामुळे जास्त लोक पण नव्हती. नाही तर दरवर्षी आमची जत्रा एकदम जबरदस्त भरते, नाटक सदा असला तरी भरते. आणि त्या दिवशी नाटक होतं काय होतं, एकादशी नाही, एकादशी दिवशी सुद्धा एवढा पाऊस पडला ना. पहिल्यांदा असं झालं असताना आमच्या मंदिरात नाटक आहे आणि त्याला जास्त लोक नाही. तर बसूया जेवायला आणि नंतर बाकीचं तुम्हाला सांगतो दिवसभरात काय केलंय. आणि आईने काय केलंय त्या आधी मला ऐकायचं आहे कारण मी घराकडे नव्हतो आज. आता डेलीच नसणार घराकडे. दाखवतो तुम्हाला जेवणात काय आज. तर मंडळी आज जेवणात आहे चिकन. तर दुपारीच बनवलेलं होतं, दुपारी नाही दुपारीच बनवलेलं होतं. तर आता फक्त गरम केलंय आणि बाबू तिकडे पाणी वगैरे भरतोय दिवे गेले तर मदत करायला. तिकडे हास्य जत्रेचा सेटअप लागलेला आहे. तर आता बघत बघत जेवणार सगळेजण. भेटूया जेवण झाल्यानंतर. बघू शकता टाइम 9:15 वाजून गेलेले आहेत. तर जेवतो पटापट. तर मंडळी फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि आत्ता बसलोय. तर तुम्हाला पण आवडेल, तुम्ही आता डेली बघताय तर आईने आणि काय केलंय घरी. तसं नॉर्मल काय, मी मोठी लोक नाही आहोत तरी पण. आणि मी पण ऐकलेलं नाही काय केलंय आज घराकडे आईने. आज काहीच केलं नाही कारण दिवसभर पावसाचं वातावरण होतं आणि सकाळी काय रेग्युलरची घरातलीच कामं केली. दुपारी मिस्टर कुडाला गेले तर चिकन, आता सांगितलं याने चिकन होतंय तर ते
दुपारी आणलेलं, 2 वाजता घेऊन आले घरी, आणि जायचं होतं ओरसला, ओरसला जायचं होतं याच्या बॅगचे पेपर आणायचे होते, तर पाऊस भरपूर होता, आणि नंतर म्हटलं याची सही लागली तर मग म्हणून मग आम्हीच कॅन्सल केलं जायचं, याला म्हटलं दुपारी आला तर जाऊया, तर पाऊसच खूप होता, नंतर मग जायलाच भेटलं नाही, आणि आता संध्याकाळी पाऊस, घरातनं बाहेरच नाही कुठे, घरातच आणि सकाळी मी आता गेलो, आता मामाकडे जाण्याचं कमी होणार, कारण घराकडे बाबू कॉलेजला मी गाडीवरती, त्याच्यामुळे काय आणि मिस्टरांची तब्येत बरी नाही, ते 2-3 दिवस घरीच आहेत आता, म्हणजे बोललो ना त्या दिवशी तुम्हाला काम केलं जरा जास्त ना, आता कंबर वगैरे त्यांची भरली आहे एकदम, ते मेडी वगैरे जड होत त्यांच्या, जड होत्या मेडी वगैरे, ते उचलून उचलून मला वाटतं दुखायला लागलं त्याच्यामुळे, आणि ते काय 2 फूट खोल खड्डा खेळलेला ना मेडी टाकण्यासाठी, तर ती एक तर कामावर तिकडनं आलेले, तसेच जेवल्या जेवल्या लगेच काम करायला लागले, तर त्याच्यामुळे पण झालं काय समजलं नाही ते, तर डॉक्टरने मग इंजेक्शन दिली वगैरे, गोळ्या दिल्या, तर आता बरं आहे, आता उद्या जातील कामावरती. तुम्ही म्हणत असाल हे कशाला दाखवते, घराकडे काय केले ते कशाला सांगतोय, तर आता डेली तुम्हाला एवढे दिवस मी दाखवतच होतो, आणि आता रुटीन काय चाललंय दाखवतोय, तसं काय विशेष, आणि बोललो कशाला, तर आता डेली मी तेच दाखवत होतो घराकडे काय चाललंय आमच्या, आणि आता काय, आता कुठे आलं असणार जास्त, मोबाईल हाच आहे माझ्याकडे, आणि याच्याने ब्लॉग आम्ही करतो, त्याच्यामुळे काय मी तिकडे असणार इकडे कसे करणार, आणि आता तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग जास्त बघायला मिळतील कुठे जातोय, आणि एकदम पण जास्त दाखवू शकत नाही, म्हणजे कोण कोण असतात बसलेले असतात, म्हणजे पॅसेंजर कोणाकोणाला, हा कोणाकोणाला आवडत नसेल काय नसेल, तर उगत दुसऱ्यांदा आपण कशाला दाखवायचं, उगत परत जाणार कुठच्या लोकेशन वरती सोडतोय घरी जाऊन, ते कोणाला सांगायचं, आणि ते खरं म्हणजे सांगायचं, त्याच्यामुळे पॅसेंजर तुम्हाला मी तुम्हाला नक्कीच आवडेल की नवीन नवीन ठिकाणं नक्कीच दाखवेन, आणि तुम्हाला जर बघायचं असेल म्हणजे असं बोलतात ना इकडनं शॉर्टकट आहे या साईडने तिकडे जातात तिकडे, आणि मी पण आता नवीन नवीन फिरतोय, मी पण बघतोय, मला पण आता 2 दिवस झालेत, आणि हळूहळू कळायला लागले, जरा पहिले 2 दिवस मी पैसे वगैरे चुकत होते, म्हणजे कमी घेत होतो, आणि कसं नवीन असल्यामुळे भाडं किती घ्यायचं ते समजत नाही पटकन, आता लोकल म्हणजे लोकल समजत नाही पटकन, इकडे जायचं तिकडे जायचं, रिक्षाने जास्त फिरायचं काय विषयच येत नव्हता, मोटरसायकल घरात होती, तर फक्त एवढंच माहिती होतं कुडा ते आमचं मोदे मोदे ते कुडा भाडं किती आहे एवढंच माहिती होतं आणि जसं की बोललो होतो तुम्हाला पहिला 1-2 तिसरा दिवस ना तिसरा दिवस 2 दिवस जरा एक्सपिरियन्स जरा हे होता, म्हणजे कसा मी पण नवीन होतो त्यांच्यासाठी, ते बोलत नव्हते ते बोलत नव्हते, पण आजचा दिवस एकदम चांगला होता, आणि मी एकदम मुलगा मीच आहे त्यांच्यात, आणि बाकी सगळे जरा ते वयाने असे मोठे आहेत, हा मी डायरेक्ट ते पण माझ्यात मिसळत नव्हते, आणि मला पण मी बोलायला बघत होतो पण ते एवढे हे करत नव्हते, तर आजपासून त्यांना समजायला लागलं माणूस कसा आहे, समोरच्या माणसाला माहित नसतं की हा माणूस कसा आहे, म्हणजे कोणाकोणाला वाटतं अॅटिट्यूड मध्ये असेल वगैरे, तसा आणि आज त्यांनी म्हणजे खाऊ घेतला होता, कांदा भजी घेतली होती, तर मला त्यांनी स्वतः म्हणून ते बोलवत, 3 नंबरला आमची गाडी लागलेली होती, ते 1 नंबरला होते, तर ते स्वतः बोलवायला आले, मी गेलो बोललो वगैरे, त्यांना कळालं कशा प्रकारे काय मी कसा बोलतोय, म्हणजे आणि तसं बघायला गेलं तर जिकडे जिकडे जातो आम्हाला माणसं चांगलीच भेटतात, आणि हे पण माणसं एकदम मस्त आहेत, आणि आता मला सांगायला लागले म्हणजे इकडे असं भाडं असतं इकडे गेलो असं, आणि मी आता आणि पप्पांना पण एवढा आता माहित नव्हतं, खूप वर्ष झाली त्याच्यामुळे आम्हाला लगेच कळणार, आणि दरवेळेस का फोन लावून विचारू शकत नाही ना, हो इकडे भाडं जायला किती आहे ते, तर हळूहळू कळायला लागले आता, आणि तसा बाकी असा काय त्रास नाही मला, म्हणजे गाडी लावायला वगैरे दिला नाही असं काही नाही, मस्त म्हणजे खरं सांगत म्हणजे आम्हाला टेन्शन होतं भरपूर, काय भांडणं होतील काय होतील, पण तसं काहीच झालं नाही, व्यवस्थित सगळं निभावून गेलं, आणि ते झालं रिक्षा लावायला पण स्टँड भेटला, आणि मोजक्यात रिक्षा आहेत ते एक बरं झालं, म्हणजे कसं गर्दी नाही भरपूर, 5-7 रिक्षा आहेत काहीतरी, तेवढ्याच रिक्षा तिथे लागतंय पोलीस स्टेशनच्या तिथे, आणि बरं आहे व्यवस्थित, मोकळी मोकळी जागा आहे, टेन्शन मस्त वाटतं एकदम भारी, आणि जागा पण मस्त आहे तिथे, जवळपास स्टँड नाही आमच्याकडनं, बराच लांब आहे स्टँड, तिथून 50 रुपये भाडं आहे स्टँडला स्टँडवरती, तर असं पण नाही की भाडी नसतात, भाडी पण व्यवस्थित, आणि हॉस्पिटल वगैरे जवळ आहे त्याच्यामुळे काय तसं डॉक्टर रोजचे दिवस काय सारखे, तुम्हाला दाखवले मी 3 रस्ते लागलेत बोललो, एक ज्युनियर कॉलेजकडे जातो खालच्या साईडने रोड गेलाय तो SRM कॉलेजकडे जातो सिनियर कॉलेजकडे, आणि इकडचा रोड पोलीस स्टेशन आहे डायरेक्ट स्टँडवरती जातो, तर रेल्वे स्टेशनला वगैरे इकडनं जाणारे माणसं वगैरे, आणि परत वरच्या साईडला पण अजून लांब वेंगुरला त्या साईडला वगैरे रोड जातोय तो, तर आमची गाडी बरोबर SS मोबाईल शॉपीच्या समोर जर तुम्ही इकडनं बघत असाल तर, आणि नंबर वगैरे टाकेन मी कॉन्टॅक्ट, तुम्हाला गाडी लागली तर नक्की सांगा, तर म्हणजे बोलते कशाला ते कळेल, म्हणजे गाडी इकडे इकडे असते, आणि पोलीस स्टेशनच्या पण लागूनच आहे तिथेच, एकदम पोलीस स्टेशनच्या लागूनच आहे तिथेच, म्हणजे इकडे ज्यांना माहिती असणार करेक्ट SS मोबाईल शॉपी कुठे आहे, आणि नाहीच कळलं तर संभाजी चौक काय
डॉक्टर खयचे आहे ते पाटील विशाखा पाटील डॉक्टर आहे ना हा आणि हा पटकन असं लोकांना कळणार नाही संभाजी पार्क कुठे आहे असं पटकन कळणार नाही आणि तिथेच आता एम आर आय करतात वगैरे ते सगळं ते बाजूलाच तिथे बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग मध्ये होते सगळं जवळ आहे सर तेच सांगायचं होतं बाकी काय नाही आणि तुम्हाला मजा येणार ट्रॅव्हल ब्लॉग तुम्हाला जबरदस्त मजा येणार आणि लांब लांब गेलं ना नवीन ठिकाण आमचं थोडी थोडी स्टोरी सांगायची म्हणजे आमच्या आयुष्यात आलेली माणसं कशी भेटली काय मध्ये म्हणजे ते सगळं सांगायचं आहे तर आता झालंय कसं त्या दिवशी मी बोललेली आम्ही रोज सांगू थोडी थोडी काय तर आमच्या आयुष्यात आलेली माणसं आम्हाला कशी भेटली काय तर पण होतंय कसं आज लेट आला आल्यानंतर दादा सोबत गेलेला तिकडून आला आणि नंतर मग जेवलो लगेच उशिरा जास्त कसं जास्त बोलायला भरपूर आहे पण ते कारण मग ब्लॉग एडिट करेपर्यंत उशीर होतो आणि आता उद्या सकाळी त्याला 6:30 निघायचं आहे तर उद्या करेक्ट 6:30 निघायचं आहे मला 6:30 निघायचं आहे लवकर उठायचंय मला जागरण पण उपयोग नाही कारण दिवसभर रिक्षा चालवायची आहे तर जागरण नकोच आणि कुठे जातोय तुम्हाला दिसेलच सकाळी परवाच्या ब्लॉग मध्ये दिसेल तुम्हाला आता ओरसचं काम बहुतेक ओरसला म्हणजे बॅच साठी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट लागतं तर ते त्याचे कागद केलेले आहेत आणि ऑफिसला जायचंय उद्या शनिवार आहे तर आता सोमवारी जाईल म्हणजे कसं आता काल गॅस भरून आलोय ना म्हणजे मग दोन्ही कामं एकत्र होतील गॅस पण भरायला मला नाही तर फुकटचं 12 किलोमीटर एवढ्या लांब जावं लागतं कारणाशिय म्हणजे जाणं येणं फुकट होणार कोण नाही म्हणजे हे जर पॅसेंजर भेटले नाही तर उगाच मी फुकट जाणार आणि येणार त्याच्यापेक्षा मग सोमवारी जातो दोन्ही कामं गॅस भरून येईन मोठी गोष्ट म्हणजे गॅस आणि इकडच्या आमच्या साईडला पण आहे गोवा साईडला जाताना पण तिकडे पण तेवढंच ना बांबर्डेच ना झारा आणि अलीकडे पण आहे ना अलीकडे नाही पंप दोन झाले अलीकडे नाही असतो पंप होय पप्पांच्या झालं नवीन झालं गुरुप्रसाद ते बघ नाही मला सांगतो काय सांगतोस का गुरुप्रसादच्या ते पेट्रोल पंप असा बनतो साधो पंप असा तर साधा पंप आहे तर आणि जसं की मी बोललो तुम्हाला काय माहिती हवी असेल तर नक्की विचारा रिक्षा बद्दल आम्ही सांगू शकतो तुम्हाला आणि जसं मला माहिती आहे नाही कळलं तर मी विचारून सांगेन कसं कोणाकोणाला माहिती नसतं आता पहिल्यांदा रिक्षा घेतली आम्हाला माहिती नव्हतं स्वतःला सीएनजी कुठे कसा काय भरतात काय करायचं जाऊन गाडी लावल्यानंतर काय तुम्हाला दाखवेन कुठून भरतात कशा प्रकारे आणि याच्या पप्पांचे मित्र भेटले ते पण चांगले आहेत सगळी माहिती दिली आणि खास म्हणजे ते आज सकाळी पण भेटायला आले होते मला म्हणजे कसं आहे व्यवस्थित चालले गेले ते एक चांगलं वाटलं त्यांची भरपूर आहे त्यांनीच सगळं करून दिलं आम्हाला रिक्षा स्टँड वगैरे सगळं त्यांनीच बघून दिलं ही एक चांगली गोष्ट आहे म्हणजे आणि ते भेटले मला आणि खास भेटण्यासाठी माझ्यासाठी ते तिकडे आले एवढे लांब तर अशी चांगली चांगली माणसं भेटत नव्हतं आम्हाला अशी माणसं भेटतील पण खरंच काय म्हणतात देवाचे आभार आम्हाला भरपूर चांगली माणसं भेटली आणि मुळात आम्ही घाबरत होतो म्हणजे कसं स्टँड आम्हाला भांडणं नको होती विना भांडणाचं कुठे स्टँड भेटत म्हणून आणल्यापासून गाडी तरी आठवड्याभर गाडी होती ना आम्ही आठवड्याभर गाडी नेली ना कारण ते मिस्टर पहिल्यांदा स्टँडवर लावायचे त्यांचे मित्र सांगायचे तू गाडी घेऊन ये इथे लाव पण आम्हीच म्हटलं नको कारण आता 15 वर्ष जवळजवळ आम्ही म्हणजे सभासद फी वगैरे त्यांची दिलेली नव्हती किंवा काय कारण म्हणजे जाण्यासाठी त्याच्यामुळे काय फी माहिती नाही काय तर म्हणून आम्ही नेली नव्हते पण आता सगळं व्यवस्थित झालं आणि स्टँड पण मस्त भेटलं जिथे गर्दी वगैरे काय नाही आणि मस्त आलं तुम्हाला दाखवलं जाईल पाऊस नसताना तर मी तुम्हाला बाहेर दाखवणार तर आता तिकडे डेली असणार तुम्हाला थोडा थोडा दाखवेल असेल काय रोज पाऊस पडत आणि कसा डेली एकच गोष्ट बघायला पण घंटा येते रोज जाणार मी दाखवणार तरी पण तुम्हाला बाहेर दाखवेन एरिया कसा आहे आणि इकडच्या सगळ्यांना माहिती आहे कुठे गाडी लावतो काय ते तर तुम्हाला बघायला मिळेल नवीन नवीन ठिकाणं बघायला मिळणार मस्त पैकी जर लांब लांब गेलं ना उद्या रेल्वे स्टेशनला उद्या जाणार आहे तुम्हाला बघायला मिळेल रेल्वे स्टेशनला पण रिक्षा वगैरे लागतात स्टँड आहे तिथे तर मस्त मस्त नवीनच आहे ना तर म्हटलं आणि रुळेपर्यंत आहे तसंच चालू राहते नंतर मग हळू दाखवेन आणि कसं गाडी सांगून द्यायच्या पप्पांचे मित्र आधी पण रेल्वे स्टेशनला रिक्षा घेऊन जा पण म्हटलं नको नंतर आणून मध्येच कुठे लावली तर उगाच प्रॉब्लेम नको बाकीचे रिक्षावाला काहीतरी प्रॉब्लेम करतील त्यापेक्षा काहीच नाही झालं एक छान गोष्ट झाली म्हणजे काही म्हणजे विषय न निघताच आम्हाला स्टँड भेटलं रिक्षा लावायला आणि ते पोलीस पाटील त्यांनी खूप मदत केली आणि त्याने तिथे सगळं करून दिलंय आणि जरा गाडी चालवताना कसं ब्लॉक करू शकत नाही कारण पाठीमागे असतात एकदम सेफ्टी मध्ये त्याच्यामुळे मी जास्त करून एकटा असतो तेव्हा मध्ये मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर जरा सांभाळून घ्या आणि असाच सपोर्ट करत राहत असं करत आहे कदाचित उद्यापासून सांगतो थोडी थोडी स्टोरी सांगू म्हणजे बाकी तसं मोठस काय नाही फक्त काय आमच्या आयुष्यात आलेली माणसं आम्हाला कशी भेटली आणि देवावर विश्वास का ठेवायचा तर हे सगळं सांगायचंय देव आहे देव नाही असं नाही ते मेन म्हणजे ते सांगायचंय मी
आपण म्हणतोय काय देव नाही आणि सहज माणसं विसरून जातात. जर एखाद्याने मदत केली किंवा वाटेत पण भेटला तर ते सगळं सांगायचंय मला काय तर आम्ही कसे अनुभव घेतले आणि काय ते सांगणार आहे. सांगूच तुम्हाला तर आता झाली झोपायची तयारी एका पप्पा इकडे खिडक्या वगैरे बंद करते रास्त जत्रा बघून झालेला आहे. तर पप्पा उद्या कामाला जायचंय सकाळी. हा उद्या कामावरती जायचं आहे. तर उद्या आई उद्यापासून आई एकटी घराकडे नाही दिव्या आहे चार दिवस सुट्टी. हा पुढच्या शनिवारी वाटत जाताला नाही तर नाही म्हणजे आता आठ दिवस सुट्टी दिवाळीची गुरुवारी जायची आहे दिवाळी असंच काय तरी पण ती सुट्टी चार दिवस सुट्टी नाही आता पुढे दिवाळीची सुट्टी वगैरे असतील मला बघायला मिळेल. फक्त सपोर्ट करत राहा असाच. तर आता काय नाही आता ब्लॉग वगैरे एडिट करणार मस्त एंड करून अंतरण वगैरे घातलेलं आहे इकडे सगळ्या खाली आईचं वगैरे आम्ही तिकडच्या रूम मध्ये झोपतो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.